मित्रांनो, जनगणनेच्या नावावर नायब तहसीलदारांच्या घरात घुसून चाकू व बंदुकीच्या धाकावर 5 लाख रुपयांचा मुद्देमाल लुटल्या प्रकरणी पोलिसांनी 7वा आरोपी गोलू यादव याला अटक केली. न्यायालयाने आरोपींना 6 फेब्रुवारी पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. मित्रांनो, राठीनगर येथील नायब तहसीलदार प्रशांत अडसुडे यांच्या घरी 30 डिसेंबरला जनगणनेच्या बहाण्याने गेलेल्या 2 युवकांनी अडसुडे यांची पत्नी जयश्री यांचे हातपाय बांधून गळ्याला चाकू व बंदुकीचा धाक दाखवून 5,03,000 रुपयांचे सोन्याचे दागिने व रोख लुटून नेली होती. या प्रकरणात युनिट 1च्या पथकाने 2 दिवसातच 6 लुटारूंना अटक केली आणि शनिवारी दुपारी गोलू यादवला अटक करून मुद्देमाल जप्त केला. चला तर मित्रांनो, पुन्हा भेटूया नवीन बातमीसह. तोपर्यंत पाहत रहा अमरावती सिटी न्यूज.